शहर में कोरोना संक्रमण में काफी इजाफा हो रहा है। शहर के अस्पतालों में मरीजों को बेड नहीं मिल रहे। शहर की परिस्थिति काफी गंभीर हो चुकी है, जिसके चलते विपक्ष नेता देवेंद्र फडणवीस इन्होंने मेडिकल अस्पताल का जायजा लिया। एशिया का सबसे बड़ा अस्पताल मेडिकल में आए दिन कोरोना को लेकर मरीज इलाज कर रहे हैं। इलाज के दौरान कई कोरोना मरीज पॉजिटिव पाए जा रहे हैं तो कई मरीज निगेटिव भी आ रहे हैं, तो वही कई मरीजों की मौतें भी हो रही है। लेकिन आए दिन जिस तरह कोरोना संक्रमित बढ़ रहे हैं, जिसके चलते मेडिकल प्रशासन की सुविधाएं कम पड़ने लगी है। विपक्ष नेता फडणवीस इन्होंने मेडिकल का जायजा लिया। इस समय BCN न्यूज से खास बातचीत की है, आइए डालते एक नजर। मेडिकल मध्ये मोठ्या प्रमाणात बेड्स वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, त्यासोबत ICU चे बेड्स देखील वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। मुळात मेडिकलवर प्रेशर देखील खूप जास्त आहे, कारण नॉन कोविड पेशंट्सही मेडिकलमध्ये घेतले जात आहेत, त्यामुळे आत्ताची जी काही पॉझिटिव्हिटी रेट हा फार हाय आहे नागपूरचा, आणि म्हणून लोकांना मोठ्या प्रमाणात दवाखान्यांची आवश्यकताही आहे। आणि म्हणून या ठिकाणी आम्ही चर्चा देखील केली डीन साहेबांची आणि सगळ्या लोकांची, आणि काय त्याच्यामध्ये वाढ करता येईल असं एक त्यांच्यासोबत ती चर्चा देखील झालेली आहे। आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्ही देखील त्यात जर काही करू शकलो तर आमची तयारी आहे। त्यांनी आता आम्हाला आश्वस्त केलं आहे की जेवढे जास्तीत जास्त बेड्स वाढवता येतील तेवढे वाढवायचा ते प्रयत्न करतील, आणि विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्स असतील किंवा ICU चे बेड्स असतील हे वाढवायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला आहे। आत्ता एकीकडे मला असं वाटतं की आपल्याला मेडिकल आणि IGMC इथली व्यवस्था वाढवावी लागेल, पण त्यासोबत खाजगी व्यवस्था जी आहे त्याच्यामध्येही थोडं लक्ष सरकारला घालावं लागेल, कारण विशेषतः आता खाजगी हॉस्पिटल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली चालली आहे, त्यामुळे सामान्य माणसाला आज मेडिकलच्या व्यतिरिक्त कुठे जागा नाही आहे, आणि मेडिकलची स्वतःची कॅपॅसिटी आहे, त्याच्या बाहेर काही जाता येत नाही कारण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडं अधिक लक्ष घालून प्रायव्हेट हॉस्पिटल्सचंही मॅनेजमेंट हे थोडंसं सरकारने लक्ष घालून त्याच्यावर एक कंट्रोल आणला पाहिजे। बिलकुल, 31 तारखेला आढावा बैठक झाली होती, त्यामध्ये पालकमंत्री बोलले होते की नागपूर सध्या सांभाळलेल्या स्थितीत आहे, संभलेली स्थितीने आहे। तर नक्कीच तुम्हाला पण असं वाटतं का आत्ताची जी परिस्थिती आहे, रोज जे आहे 60 पेशंट मरण पावत आहेत कोरोनाने, तर का? मला असं वाटतं की विशेषतः नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे। याचं कारण असं आहे की साधारणपणे जे पेशंट्स मृत्युमुखी पडत आहेत त्यांचं लेट ॲडमिशन होते आहे, त्यांचं SpO2 सॅच्युरेशन सगळं जे आहे हे अगदी 40-50 या लेवलला गेल्यानंतर ते दवाखान्यांमध्ये जात आहेत, आणि थोडंसं आताचा जो स्ट्रेन आहे हा ज्या प्रकारे बिहेव करतो आहे त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे। योग्य वेळी जर हॉस्पिटलायझेशन झालं तर हा डेथ रेट आपण कमी आणू शकतो, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यात सरकारच्या वतीनं प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे। आज आम्ही डीन साहेबांना विनंती केली आहे की त्यांनी किंवा जे काही प्रमुख लोक असतील यांनी आपले व्हिडिओज तयार करून त्यातनं प्रबोधन करावं की लोकांनी कुठल्या सिम्टम्सवर ॲडमिट झालं पाहिजे किंवा कुठल्या सिम्टम्सवर काय काळजी घेतली पाहिजे, हे जास्त प्रबोधन केलं तर डेथ रेट हा आपल्याला कमी करता येईल। हे खरंच आहे की आत्ताचा नागपूरचा डेथ रेट हा फार वरीसम आहे, पण एकच समाधानाची गोष्ट आहे की आता नागपूरमध्ये टेस्टिंग हे खूप मोठ्या प्रमाणात होतं, आणि शेवटी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या 3 गोष्टींवरच आपण हा जो काही डेथ रेट आहे हा कमी करू शकतो, तर तोच प्रयत्न आता चाललेला आहे। तो विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत होते आणि त्यांनी सांगितलं की नागपूरमध्ये सध्याच्या काळामध्ये जागरूकता ही सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे जागरूकता करणं हे प्रथम जे आहे कर्तव्य त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन मायकल रामपुरेसोबत मेघ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपूर।